नमस्कार माय वाईटी फॅमिली. तर मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये मस्त ताजे ताजे हिरवे मटार आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. तर त्याचे नवीन नवीन पदार्थ आपल्याला करून बघायला नेहमीच आवडतात. तर मी ज्या पद्धतीने या हिरव्या मटाराची करंजी बनवते तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकदम चविष्ट, टेस्टी आणि झटपट अशा पद्धतीने ही करंजी आपण बनवणार आहे. रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करू. आता या वाटाण्यांची मस्त करंजी बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर याचं जे आपल्याला बाहेरचं आवरण बनवायचं आहे तर त्याचं पीठ आपण इथे भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ जरी घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि 4 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता. आणि आता काय करायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मस्त कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही तुपाचंसुद्धा घालू शकता. तर 3 चमचे मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त कडकडीत गरम तेल याच्यावर घालून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला हाताने हे मिक्स करायचं आहे. तर मी थोडंसं थंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मिक्स करते आहे. आणि व्यवस्थित सगळ्या पिठाला आपल्याला इथे व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे मोहन व्यवस्थित बसलं म्हणजे आपली करंजीसुद्धा जास्त तेल पिणार नाही, मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरत्याशी बनेल. आणि तुम्ही बघू शकता मी सगळ्या पिठाला मोहन व्यवस्थित लावून घेतलेले आणि छान त्याचा आपण मुटकुळा बनतो आहे. हातात दाबल्यानंतर बनतो आहे आणि सुटतो आहे सुद्धा इझी. म्हणजेच आपल्या पिठाला इथे एकदम परफेक्ट मोहन बसलेले. आणि आता काय करायचं आहे, अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला इथे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जसं पोळ्यांचं पीठ भिजवत होतो ना तसंच ठेवायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा पाणी शोषून घेईल म्हणून अति घट्टही ठेवू नका, नाहीतर लाटायला खूप प्रॉब्लेम जाईल तुम्हाला. तर जसं चपात्यांचं पीठ भिजवतो आपण तसं भिजवून घ्या. कारण रवा याच्यामध्ये थोडासा घट्टपणा याला आपोआपच येईल. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला ते पीठ भिजवायचे. एकदम खूप सारं पाणी घालू नका. आणि आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी पीठ भिजून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला व्यवस्थित अंदाज घेऊन हे पीठ भिजवायचं आहे. तर अगदी चपात्यांचं आपलं पीठ असतं पोळ्यांचं, तर तसंच पीठ भिजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण जे स्टफिंग बनवणार आहोत ओल्या वाटाण्याचं, तर त्यासाठी लागणारं वाटण बनवणार आहोत. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं जास्त लसूण वापरा, छान चव येते. आणि सोबतच धना पावडर, जिरे घेतलेले आहेत आणि बडीशेप घेतलेली 1 चमचा. हे सगळं 1-1 चमचा घेतलेलं आहे मी. आणि हे छान मिक्सरला आपल्याला अगोदर फिरवून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत, ओले वाटाणे. तर तुम्ही किती जणांसाठी या करंज्या बनवताय तर याचा व्यवस्थित अंदाज घेऊनच तुम्हाला हे घ्यायचं आहे. तर इथे मी 250 ग्रॅम ओले वाटाणे घेतलेले आहेत. तर जे मी पीठ भिजवलं आहे त्यासाठी एकदम परफेक्ट हे मेजरमेंट आहे, 2 वाट्यासाठी 250 ग्रॅम वाटाणे. आणि वाटण आपलं इथे रेडी झालेलं आहे, त्याच्यामुळं मी कढाई गॅसवर ठेवलेली होती आणि मस्त 2 फळ्या त्याच्यामध्ये तेल घातलेले. तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे. चिमूटभर आपल्याला याच्यात हिंग घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बनवलेलं जे वाटण होतं आपण, तर ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान त्या मिरच्यांचा कच्चेपणा जोसपर्यंत आपल्याला हे सगळं वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर मिरच्यांचा कच्चेपणा जर नाही गेला ना तर खातांनी मिरची आपली तळली गेलेली नाही हे लगेच जाणवतं आणि टेस्टसुद्धा बिघडू शकते. म्हणून चांगल्या प्रकारे मिरची व्यवस्थित तळू द्या. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तिची वटाणे ना, तर सगळे वटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर आपल्याला 1 ते 2 तास फिरवून घ्यायचे. काय होतं की बऱ्याच वेळेला तेलामध्ये वटाणे आपण घातल्यामुळं काय होतं की ते अंगावर उडतात. तर तसं अंगावर उडू नये म्हणून पल्स मोडवर 2 ते 3 वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे वटाणे जे आहेत तर आपले थोडेसे बारीक होतील आणि लवकर शिजतीलसुद्धा. तर तुम्ही बघू शकता पूर्ण वटाणे बारीक झालेले नाही आहेत, तर काही वटाण्यांचे अर्धे तुकडे झालेले. तर असंच आपल्याला पाहिजे. नंतर आपण जे घोटणार होतो किंवा पावभाजी ज्याच्याने घोटतो आपण तसं किंवा उलटण्याच्या साह्याने, तर ते अगोदरच आपण मिक्सरमध्ये करून घेतले फक्त याच्यासाठी की ते अंगावर उडू नये आपल्या. आणि छान आता हे सगळं आपल्याला मी कढाईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आता थोडेफार आपण याच्यामध्ये आणखी मसाले ॲड करून घेणार आहोत. तर एकदा हे चांगल्या प्रकारे सगळं मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये हळद मी सुरुवातीलाच घातलेली होती म्हणून याच्यात हळद आत्ता घालत नाही मी. 1 चमचा लाल मिरची पावडर घालते. हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणून लाल मिरची पावडर कमी घाला.
सोबतच घरामध्ये तुमच्याकडं जो उपलब्ध असेल तो गरम मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि चवीपुरतं मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये, मोजक्याच मसाल्यांमध्ये मस्त आपण हे स्टफिंग बनवतो आहे. या पद्धतीने बनवलेलं स्टफिंग खूपच चविष्ट लागतं. खूप जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण वाटाणे आपले एकदम ताजे आहे, त्याच्यामुळं एकदम सुंदरच लागते ही या पद्धतीने बनवलेली करंजी. आणि झाकण ठेवून छान मी याची एक वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा चणा डाळीचं पीठ ॲड करून घेणार आहोत. तर 1 चमचा चणा डाळीचं पीठ आपण याच्यासाठी घालतो आहे, कारण काय होतं की याच्यामध्ये नुसते वाटाणे असल्यामुळं मसाल्याला एक प्रकारचं बाइंडिंग येत नाही. तर ते बाइंडिंग येण्यासाठी मसाला जास्त आपला करंजीमध्ये पण पसरू नये किंवा करंजी फुटून बाहेर येऊ नये, तर ते त्याच्यामध्ये चिकटपणा राहण्यासाठी म्हणून आपण 1 चमचा डाळीचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण न ठेवता सुद्धा तुम्ही 1 मिनिटभर आपल्याला ह्या सरव द्यायचं आहे, म्हणजे त्या बेसन पिठाचा कच्चेपणा इथे चालला जाईल. आणि मसाला 1 मिनिटभर ठेवल्यानंतर आपला बनून तयार झालेला आहे. आणि आता आपण हा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि लगेचच करंजी बनवायला घेणार आहोत. तर इथे मी हे पोळपाटावर पीठ घेतलेलं आहे, भिजवलेलं, तुम्ही बघू शकता. आणि मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहे. चांगल्या प्रकारे हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेलाचा हात लावून मी ठेवलेलं होतं हे छान 10 ते 15 मिनटं मस्तपैकी भिजलेले आहे. आणि आता एकदम छोटे छोटे आपल्याला याचे पुरी बनवतो आपण, त्या आकाराचे उंडे बनवून घ्यायचे आहेत. आणि मस्त आपण याची छानशी पुरी लाटून घेणार आहोत. खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही, मध्यम आकाराची अशी आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी पुरी लाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे एकदम छानशी पुरी आपली लाटून झालेली आहे. खूप जाडही नाही, खूप पातळी नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असलेली पुरी इथे मी लाटून घेतलेली. आणि आता काय करायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या पद्धतीने पुऱ्या लाटून ठेवू शकता आणि एक सोबत त्याच्यात स्टफिंग भरू शकता. लाटल्यानंतर आणि एकमेकांना चिटकणार नाही एवढी काळजी घ्यायची आपल्याला. तर करंजी बनवतोय तर थोडंसं एका साईडला असं मी याच्यामध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता 1 ते 2 चमचे तुम्ही पुरी कितपत मोठी लाटली यानुसार तुम्हाला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आणि सारण भरून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की याला कडेने आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण वरचून जे कवर टाकू तर ते व्यवस्थित चिटकल्या जाईल. तर दूध वगैरे लावायची गरज नाही, तुम्ही पाणी लावलं तरी सुद्धा चालेल. आणि अशा प्रकारे बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कटर असेल करंजी कट करण्याचं त्याने कट करा, आणि जर नसेल तर अशा प्रकारे तुम्ही डब्याचं झाकण ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल. तर मी डब्याचं झाकण ठेवूनच करते. एकसारख्या करंजा बनतात, एकसारख्या आकाराच्या बनतात, जशा आपल्या साच्यामध्ये बनतात म्हणून मी अशा प्रकारे डब्याच्या झाकणाचा वापर करून तुम्हाला दाखवला. खूप इझी बनून तयारसुद्धा होतात. तर बघू शकता तुम्ही मस्त करंजी बनून तयार झालेली. करंजी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली, आणि करंजी बनतेसुद्धा एकदम छान. तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा. आणि आता आपल्याला एक सोबत 4 ते 5 करंजा बनवून घ्यायच्या, आणि त्यानंतरच आपण कढाईमध्ये त्या तळण्यासाठी टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकसारख्या आकाराच्या मस्त करंजा इथे बनून झालेल्या आहेत 4. आणि आता आम्ही ते तेलामध्ये तळून घेते. तर एक एक बनवून तळू नका, तर अशा प्रकारे बनवून ठेवा, म्हणजे झटपट तुम्हाला लगेच त्या तळता येतील. फक्त बनवून ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे त्या सुकू द्यायच्या नाही आपल्याला. तर तेल आपलं आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे, अगदी खूप कडकडीत गरम नाही करायचं आहे. तर मध्यम तापलेलं तेल पाहिजे आपल्याला. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मस्त करंजी सोडून घ्यायची, आणि मंद गॅसवर आपल्याला ही करंजी तळून घ्यायची, म्हणजे ती तेलकट होत नाही, मस्त खुसखुशीत अशी बनते. आणि वरतून आपल्याला त्याच्यावर तेल लोटायचं आहे, म्हणजे तेलकटपणा येत नाही करंजीला. अशा प्रकारे सारखं उलटपलट केलं तर करंजी आपली इथे तेलकट बनू शकते. तर मंद गॅसवर करंजी तळायची आपल्याला, खूप गरम तेल नसावं करंजी तळताना. आणि तुम्ही इथे बघू शकता मंद गॅसवर छान गुलाबी होऊसपर्यंत मी ही करंजी तळून घेतलेली आहे. तर अगदी करंजी तळण्यासाठी आपल्याला तुम्हाला इथे 4 ते 5 मिनिटसुद्धा लागू शकतात. अशा मंद गॅसवर आपण करंजी तळल्यानंतर मस्त छान खस्ता बनते ती करंजी, आणि कच्चीसुद्धा राहत नाही, फुटत वगैरे नाही, तेल पकडत नाही. आणि आता आपण 1 सोबत 3 ते 4 करंजासुद्धा तुम्ही तेलाचा अंदाज घेऊन तळू शकता. मी सुरुवातीला फक्त तुम्हाला 1 तळून दाखवली. आता मी सुद्धा कढाईमध्ये जास्तच करंजा घालणार आहे, म्हणजे लवकर लवकर माझ्यासुद्धा तळून होतील. तर करंजी तळताना पुन्हा एकदा तेल मी मीडियमच माझं गरम होतं, आणि मंद गॅसवर मी छान करंजा तळते, तुम्ही ते बघू शकता. आणि ह्यासुद्धा करंजा आपल्या
मस्त एका बाजूने अशा प्रकारे तेल लोटून आपण तळून घेतो आहे आणि मंद गॅसवर दोन्ही बाजूने छान या करंजा मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अजिबात करंजा आपल्या आपण जरी झाकणाचा वापर करून करंजी बनवली तरी अजिबात फुटलेली वगैरे नाही आहे, एकदम छान करंजी बनून तयार होते या पद्धतीने सुद्धा. आणि तुम्ही ते बघू शकता मस्त करंजाला रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि असा रंग आला की आपली करंजी परफेक्ट तळलेली असं समजायचं, कारण करंजीसुद्धा आपण मंद गॅसवर तळतोय म्हणजे खूप लाल होऊ देऊ नका. असा रंग आला म्हणजे करंजी आपली एकदम परफेक्ट बनून तयार झालेली आहे. आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बनवण्याची पद्धत वगैरे तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्हाला कशा प्रकारचे रेसिपी बघायला सगळ्यात जास्त आवडतील. आणि तुम्ही बघू शकता अजिबात करंजीतून सारण बाहेर आलेलं नाही आहे आणि मस्त छान सारणमध्ये बसलेले आणि आवरण आपलं मस्त छान खस्ता कुरकुरीत अशी आपली करंजी बनून तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि मस्त तोपर्यंत केचपसोबत करंजी तुम्ही करंजीचा आनंद घेत राहा आणि मस्त खमंग कुरकुरीत अशी करंजी नक्की बनवून बघा.